प्रशासन आणि ग्राम पंचायत दुर्लक्षपणामुळे क्रांतीनगर व ज्योतीनगर येथील नागरिकांना वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागत आहे। त्यामुळे संतप्त येथील रहिवाशांनी बेंकनहळ्ळी ग्राम पंचायत वर घागरी मोर्चा काढला। उन्हाळा असो या पावसाळा कोणत्या ना कोणत्या कारणाने पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे। एका वेळी तर चक्क नाल्याचे दूषित पाणी सुद्धा प्यावे लागत असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पिण्याची समस्या ही कायमस्वरूपी भेडसावणारी समस्या आहे। मात्र चक्कभर पावसामध्ये बेंकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील क्रांतीनगर आणि ज्योतीनगर येथे 6 बोरवेलद्वारे पाणी पुरवठा करत असलेला त्याचे विद्युत जोडणी ग्रामपंचायतने बेकायदेशीर करून चालू केले होते। त्यामुळे अचानक विद्युत वितरक महामंडळाने ते कट करून कायदेशीर करून घ्यायला चेतावणी दिली। मात्र अचानक केलेल्या या कारवाईमुळे येथील जनतेला पाण्याची समस्या उद्भवली असता पाण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला। लहान मुलांसह महिला घागर घेऊन मोर्चा सहभागी होऊन अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा निषेध केला। बेळगावच्या स्वच्छताची जबाबदारी घेऊन निरंतर काम करत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी, रस्त्यावरील लाईट, गटारी तुडुंब भरलेल्या चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने बेंकनहळ्ळी कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आतमध्ये ठिय्या आंदोलन केले। विद्युत जोडणी व्यवस्थित करून पाणी चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा इशारा देताच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने बोरवेल चालू करून पाणी सोडले। आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी मागणी गेल्या 4 वर्षांपासून करत आहोत, मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील आमच्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप दूर झालेली नाही। त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून शेकडो महिला व बालकांनी पंचायतवर हंडा मोर्चा काढला। मोर्चातील आवाजाने खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्यामुळे तूर्तास जखमेवर मलमपट्टी लावली गेली असली तरी कायमस्वरूपी तोडगा काढून आमच्या समस्या निर्वाह करा अशी मागणी सागर लाखे यांनी सिटी न्यूजद्वारे केली आहे। राज्य संघटना चलवादी त्याचे आम्ही सदस्य आहे। ज्योतीनगरला आता लगेच 10 मिनिटात म्हणजे वायर मिळाली, कनेक्शन कट केले, ना लेटर नाही काय नाही, पाण्याचे ताजे पियाचं पाणी ते कनेक्शन यांनी कट केले म्हणून लोक सर्व किचून का नाही घागरी वगैरे घेऊन पंचायतला येऊन बसले। नंतर आम्हाला फोन केले, मग आमचे अध्यक्ष काय म्हटले, आता आम्ही सिवोला फोन करतो, सिवोने जर का नाही ऐकले की आमचे अध्यक्ष परत इकडं मोर्चा घेऊन येणार आहे। आता एक तरी पाणी चांगलं प्यायला मिळेल ना, आता नाल्याचं पाणी ते कसं पिणार लोक, म्हणून का नाही आम्ही बोरवेलचं पाणी पीठ पित होतो। पुऱ्या गावाची बोरवेलची लाईन कट केली आणि त्यांनी काय म्हणतात 5 लाख रुपये बिल भरायचं आहे पीडीओने सांगितले कट करण्यासाठी म्हणून। मग असं केल्यानंतर आम्ही पियायचं तरी काय, आम्ही कमी जातीचे आहे म्हणून तुम्ही आम्हाला असं करता काय, हेच आम्हाला समजत नाही। आणि लाईट वगैरे नाही ज्योतीनगरमध्ये, तुम्ही बघितला तर ना जेव्हा तेव्हा आम्ही हाक देत होतो, आता काय नाही आहे, आता कोण कुणाला नाही, प्रत्येक पंचायतमध्ये आपली मनमानी म्हणून लोक मोर्चा घेऊन आलेत बा इकडं सही करून घेऊन जातात। तुमचं नाव कलेक्शन झालं लागे, मी आधी माझी ग्रामपंचायत सदस्य होतो, परंतु आम्ही सदस्य असताना बरी काम होत होती, एक सुद्धा मोर्चा येत नव्हता, परंतु आम्ही सदस्य रद्द झाल्यापासून नाही असं सर्व उसाबरी चालू आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोनेश्री गरग, विकास ढावळे, भरत ढवळे, अमित लाखे, संदीप ढवळे, सारिका ढावळे, आशा खोराकडे, लता खोराकडे सह अन्य उपस्थित होते। निलेश मोरे, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव ग्रामीण।
आणि लाईट वगैरे नाही ज्योतीनगर मध्ये, तुम्ही बघितला तर ना जेव्हा आम्ही हात घेत होतो, आता काय नाही आहे, आता कोण कुणाला नाही, प्रत्येक पंचायत मध्ये आपली मनमानी मनमानी म्हणून लोक मोर्चा घेऊन आले पाहिजे.